नमस्कार मंडळी, आज दिनांक 23 तारीख आहे, 23 जानेवारी 2024. उद्या आपल्या गावची जत्रा आहे, पेंडखळे गावची. तर पाठीमागे तुम्ही बघू शकता, प्रवीण आहे, प्रवीणचा मित्र आहे आपण प्रमोद. आपण आपल्या इकडचाच आहे, चुना कोलवनचा आहे. आणि हे काल आले, जत्रेसाठी आले होते. तर आमचं अचानक प्लॅन झालंय की जत्रेसाठी आले तर आपण इथे काहीतरी स्टॉल टाकूया, की त्याच्यामधून आपल्याला उत्पन्न येऊ या नाही येऊ, म्हणजे प्रॉफिट झाला तरी उत्तम, लॉस झाला तरी उत्तम, प्रयत्न करू. कारण की आपल्या कोकणातले जे मुलं आहेत, जे गाव सोडून मुंबईला जात आहेत, ते कुठेतरी थांबेल. आणि जशी आपल्याकडे कोकणामध्ये जत्रा असते, तर असे छोटे मोठे जत्रा किंवा काही ना काही उत्सव असतात, त्यावेळी दुकान वगैरे टाकतील. तर आमचं आता नियोजन चाललं, काहीतरी खायचं, काहीतरी स्नॅक्स वगैरे आहे ना, ते आपल्याला टाकायचं आहे. आम्ही मिसळपाव टाकणार होतो, ठेवणार होतो, पण आम्ही नंतर विचार केला की नको, बाजूला जिथे आम्ही मगाशी आम्ही गेलो होतो तिथे बघायला की कोणी काय टाकणार आहे म्हणून. तर तिथे स्टॉल वगैरे लावले आहेत, तंबू वगैरे सारखे असे लावून ठेवले आहेत. तर समजलं की बाजूलाच मिसळपावचं आहे, तर कशाला आपण कॉम्पिटिशन ठेवायचं, काहीतरी वेगळं ठेवूया, जे आपल्याला जमतं आहे ते आपण ठेवूया. चुकलं मुकलं तर चालेल, पण शिकायला तरी मिळेल. आणि मनामध्ये जी भीती आहे की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, तर हे आपल्याला घालवायचं आहे, जेणेकरून आपण भविष्यामध्ये अशी जत्रा वगैरे असेल तर तिथे आपण जाऊ शकतो. आणि लाजायचं कशाला, आता बिंदासपणे व्यवसायामध्ये उतरायचं. काय प्रवीण, तुझं काय म्हणणं आहे? बरोबर आहे, आज आम्ही त्यासाठीच आलो. आम्ही तिकडून मुंबईला जाणार होतो, पण योगायोगाने असं झालं की भाऊजींनी मला सांगितलं की जत्रा पण आहे, तर तुम्ही जत्रा करून जा इथे. तर आम्ही येतानाच आमच्या मनात एक अशी एक संख्येची पाल चुकचुकत होती की मुंबईला जाऊया का, इकडे जाऊया का. पण आलो त्याच्यानंतर आम्ही घरी सकाळी आलो. सकाळी येऊन मग बहीण वगैरे, माझी भाऊजी वगैरे, आम्ही बसलो आणि आम्ही एक विचार केला आणि सर्वांचा निर्णय घेतला की आपण एक कुठलं तरी स्टॉल टाकून एक असा बिझनेस करण्याचा प्रयत्न करूया, की जेणेकरून आपल्याला पुढे अजून भविष्यामध्ये आपल्याला अजून काही करता येईल, त्याच्या आयडियाज पण आपल्याला येतील, म्हणून एक छोटीशी सुरुवात म्हणून आपण केलेली आहे. तर आता बघूया की ती सुरुवात कुठपर्यंत जाते आणि किती आपल्याला त्याचं फळ भेटतं ते. प्रयत्न करायला काय जात आहे? हा प्रयत्न तर आपण करणार 100. कारण की आता आम्ही जे घ्यायला चाललो आहे, तर ते आम्ही स्वतःच्या पदरातले पैसे टाकून आम्ही चाललो आहे, जेणेकरून आम्हाला जे काही येईल, 10 रुपये आले, 20 रुपये आले, 30 रुपये, पण आयडिया तरी येईल. 24 आणि 25 हे 2 दिवस आहे ना जत्रा आहे, तर त्यामुळे आहे ना एखाद्या वेळी हा व्हिडिओ लवकर आला तर उत्तमच आहे. तर नक्कीच तुम्ही जत्रेला या, 24 तारखेला व्हिडिओ अपलोड झाला तर 25 या किंवा 24 संध्याकाळी या. पण माझा एक प्रयत्न आहे की आपल्या कोकणातल्या मुलांनी गावाकडे व्यवसाय करावा काहीतरी. तर माझ्याकडे जे मंडळी बागेचे काम करणारे आहेत, जे नेपाळी मंडळी, ते काम करतात बागेत. पण आपण आता खाली वेळामध्ये काय करायचं, मग आता आपल्याला ही चांगली संधी आलेली आहे आपल्या कोकण वासियांच्या तरुण मुलांसाठी काहीतरी करण्यासाठी. तर हे जनजागृती करणं गरजेचं आहे आणि प्रॅक्टिकल करून दाखवलं तर सगळ्यात बेस्ट आहे. ही खूप सुवर्णाची संधी आहे, म्हणजे एक देवीची आपल्या जत्रा होते आहे, जी पूर्ण गावाची अशी जत्रा असते, त्यात जर आपण हे बिझनेस वगैरे केले तर आपल्याला समजा पुढे जर आपल्याला कंटिन्युअसली कुठला एक स्टॉल टाकून किंवा एक बिझनेस करण्याचा एक वेळ आली तर आपल्याला इथून एक आपल्याला होप्स भेटतील की आपण इथून हे आपण बिझनेस पुढे करू शकतो म्हणून. ते एक सुवर्ण संधी आहे, त्याच्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला आहे की हा आपण आता इथून सुरुवातच करूया, एक देवाचं नाव घेऊन आपण सुरुवात करू आणि बघू आपल्याला किती त्याच्यातून फळ मिळते आणि काय होतं ते. आता आम्ही खरेदी करायला जाणार आहोत, तर काय काय खरेदी करणार ते आम्ही तुम्हाला दाखवू. काय काय खरेदी केली? सामान घेतलंय भरपूर आम्ही. मला आतमध्ये जाता आलं नाही, सुपर मार्केट मध्ये जाऊन खरेदी केलेली आहे राजापूर मध्ये. सगळं घेतलंय, अजून अर्ध सामान बाकी, अर्धच घेतलंय आताच. अर्ध घ्यायचं आहे, अर्धच मटेरियल, मटेरियल थोडंच झाले. तरी सांदर किती खर्च आला? 1000 रुपये. ओके, तर मंडळी मी हे का सांगतोय की आम्हाला किती उत्पन्न येतील त्याच्यातून, लॉस होतोय का प्रॉफिट होतोय, तर हे तुम्हाला नक्की सांगू. सांद्रे आम्हाला किती खर्च आला एकूण आणि किती प्रॉफिट झाला आम्हाला. 10 रुपये पण प्रॉफिट झालं तरी आम्हाला बस आहे, की आम्हाला कोकणातल्या मुलांना गावाकडे पुन्हा वळवायचं हे आमचा प्रयत्न आहे. आता आपण आलो आहेत राजापूर मार्केटमध्ये. तर नेहमी आपण या भावाकडे येतो खरेदी करायला. गुरुवारचा बाजार असता तर अजून बेनिफिट झालं असतं, पण आज मंगळवार आहे. काय काय घेतलं आहे सामान? आता सर्व कोबी वगैरे भरलेली आहे, मिरची आलं बिला सर्व व्यवस्थित. होय, ओके, सगळं भरलेलं आहे ना? ओके, सर्व व्यवस्थित. ओके, आमची जत्रेची तयारी चालू आहे. होय का, स्टॉल वगैरे लावायचं आहे. चालेल. नाही, तुझ्यासारखे तरुण मुलं आहेत ना, मुंबईला गेले आहेत, त्यांनी गावाकडे यावं काहीतरी. गावी आहे ना हो धंदा वगैरे? मस्त.
होय बघा हेच आपलं चाललं आहे. तर आता खरेदी वगैरे झालेली आहे. राजापूरला आला तर याच्याकडे खरेदी करा तुम्ही, भाजी वगैरे घ्या. मेहनती मुलगा हा. तुझं शिक्षण किती झालं रे? दहावी. दहावी झालं. किती वर्ष झाले तू हे करतोय? मला 4 वर्ष. 4 वर्ष झाले. हे उत्पन्न आहे चांगलं. तर आम्हाला हेच मोठं द्यायचं आहे की भले तुमचं शिक्षण कमी असलं तर तुम्ही मुंबईला न जाता गावी काहीतरी असं जत्रा वगैरे असेल तिथं काहीतरी तुम्ही उत्पन्नाची बाबी निर्माण करा. तर सगळे आता कॅल्क्युलेशन करताय. कोण काय म्हणतात त्याला बॅनर वगैरे त्याच्यामध्ये बिझी आहे. सगळे बॅनर वगैरे बनवत आहेत. तू बॅनर बनवतोयस ना? बॅनरचा फॉर्मॅट देतोय. आम्ही कमी वेळामध्ये दुपारी जेवणाच्या वेळी आम्ही बसलो त्यावेळी आमचं डिसाईड झालं काहीतरी करूया आपण आपल्या कोकणातल्या मुलांसाठी. आणि हा असा आमचा राजापूरचा बाजारपेठ आहे. इथून सुरुवात होते आणि एंड लांब आहे एकदम. अशी एक छोटी मोठी दुकानं आहेत. आपल्या या भावाचं पण स्टॉल आहे बघा हा. कधी आला तिथे तर या भावाला मनापासून सॉरी बोलतो. आम्हाला शूट करायचं होतं त्यावेळी मुंबईला होतो. नमस्कार भाऊ. तर याच्याकडे बघा खेळणी वगैरे बरंच काय काय मिळतं याच्याकडे. तुझ्याकडे काय काय मिळतं? ऑल सीझन सामान असतं आपल्याकडे. ऑल सीझन सामान असतं. 12 महिने तुम्ही आलात ना तुम्हाला काही ना काही मिळेल. तर आम्हाला आता डिश वगैरे पण घ्यायचं आहे. छोटी डिश घ्यायचं आहे. त्याचबरोबर कॅन वगैरे पण घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 35 असतात. हो बघा आता बरं झालं मुंबईला न घेता इथून घेतोय. आमचं इथे डिसाईड झालं ते एक बरं झालं. त्याच्यात किती तेवढेच असतात? 35. किती घेऊ? 5 पॅकेट घेऊ? जास्त जास्त असलं चालेल. कमी नको. परत राजापूर थँक्यू. हे आणि असं बाउल वगैरे ते मोठे नाही आहेत. असे आपल्या कोकणामध्ये आहेत ना गावागावामध्ये असे व्यवसाय निर्माण करतायत. टोटल मध्ये आमचा किती खर्च झाला? परमनंट आहेत का तुमच्याकडे? कसं आहे एक बाउल? 150 रुपये डझन आहे. 150 रुपये डझन ना? चालेल मला दाखव ना मग. सूपसाठी आहे ना असे बाउल आणलेले आहेत भावाने. 2 रंगाचे ब्लू आणि रेड. स्पेशली रेडच वापरतात. हे बार मग ते कुठलंही चालेल. ब्लू घेऊया घेऊया. चम्मच असेल ना? नाही आपल्याला येतात युजंत्रोवाले चम्मच. अरे युजंत्रोवाले चम्मच बस झाले. आपण हे पण आता घेतो. आम्ही यांना फिरतोय बघा. कोबीची भाजी सगळं सामान घेऊन फिरतोय. किती वेळ जाईल माहीत नाही. आणि आम्हाला अजून सामान भेटलं नाही आहे. जे सामान आता गेलं ते दुकान बंद आहे. सर्व सामान घेऊन चाललेलो आहे. आणि व्यवसाय करायचा म्हटला ना तर आता लाज बाळगायची ना. आता बिंदास व्यवसायामध्ये उतरायचं. हे आपल्या कोकणातल्या मंडळीसाठी करतो आहे जेणेकरून आपल्या मंडळी जे मुलं आहेत ते गाव सोडून मुंबईला जाणार नाही म्हणून. बघा असे स्टॉल वगैरे असे दुकानं वगैरे बघू शकता. बरं आहेत ना? या जेवायला या घरी. कोबीची भाजी आहे. डोसानी सेल्स इथे आलो आहेत. आपल्याच मित्राचं आहे. त्यांनी आता स्वतःचा नवीन व्यवसाय चालू केला आहे. हा बघा हा मालक आहे. हा बघा हा त्यांनी व्यवसाय चालू केला आहे. आपले असे तरुण मुलं आहेत ना गावाकडे राहून व्यवसाय निर्माण करायला पाहिजे. काय बरोबर आहे ना? काय म्हणतो? व्यवसाय इज द बेस्ट थिंग. हो तेच आपलं एक मोटो आहे की कोकणातल्या मुलांनी काहीतरी गावी तुमची जागा आहे काहीतरी डेव्हलपिंग करा. उत्सव म्हणजे काय म्हणतो छोटं पण असू ना पण स्वतः मालिक. हो उत्सवामध्ये असेल ना म्हणजे उत्सव जसं आता आमची ती जत्रा आहे तसं काही उत्सव असेल तर त्यावेळी असे स्टॉल वगैरे टाकलात तर बेस्ट आहे. छोटं मोठं का नाव जत्रा आहे. हो जत्रा आहे तर सगळे जे टेम्पररी जे स्टॉल लावतात सगळे घेऊन जातात. घेऊन जातात ना. तेवढे काय काय आहे? तर आमच्याकडे बिस्किटमध्ये सगळी व्हरायटी आहे. चॉकलेटमध्ये सगळी व्हरायटी आहे. वेफर भेटेल. चाऊमिन वगैरे भेटेल. मग टोबॅको आयटम आहे. मग आपल्याकडे शॅम्पू साबण वगैरे असं जनरल आयटम जे आहे लागणार ते आहे सगळं. मग जत्राला स्पेशल काय लागतो सगळं आहे आपल्याकडे. नळी वगैरे असतात. वेफर आहेत.
तिथे चाऊमिन वगैरे आहेत सगळं होलसेल मध्ये, सगळं होलसेल रेट मध्ये आपल्याला भेटून जाईल. तर म्हणजे शोले पिक्चर मध्ये बघितलंय ना जय आणि वीरू, तसंच हा भाऊ आहे ना याचं नाव मोसीन आहे, याचा खास मित्राचा पण होलसेलचा बिझनेस आहे, त्याचं नाव कसं अफान, अफान हे दोघं जयवीरू मित्र आहेत. तर त्याचा पण व्यवसाय तिथे पुढे आहे, बघा ना असं व्यवसाय करणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे काय कॅडबरीची एजन्सी आहे, आपल्याकडे सगळं रेंज अवेलेबल आहे, उत्पन्न डिलिव्हरी देतो, उत्पन्न डिलिव्हरी देतो, असतात काय म्हणजे ठरलेले आहेत ठिकाणं तिकडे आपण देतो, नाही नाटे, जैतापूर, बू, हातिवला, कोंडिया, सोलगाव, सागवा आहे, त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे. वा अभिनंदन, तुझा हा व्यवसाय मोठा झाला पाहिजे, आपले मंडळी पुढे आले पाहिजे. तर तुम्हाला इथे कोल्ड्रिंक वगैरे तुमच्या घरामध्ये कुठलंही शुभ कार्य असेल तर तुम्हाला पाहिजे असेल ना वेफर वगैरे चिप्स वगैरे सगळं मिळून जाईल, सगळं होलसेल रेटमध्ये. तर तुझ्या ओपनिंगला यांनी मला बोलवलं होतं पण मला येता आलं ना त्याच्यात, सॉरी मी मुंबईला होतो, सॉरी बाबा. आता आम्ही खरेदी करतो आहे तर आम्ही कोल्ड्रिंक वगैरे काय ना काय हे मी का दाखवतो आहे की तुम्हाला काही म्हणजे व्यवसाय करत असेल जत्रेमध्ये किंवा कुठेही तर अशी शॉप वगैरे असणं गरजेचं आहे, कारण की याच्यामधून तुम्ही मुंबईवर वाढणार त्यापेक्षा आपल्याही स्थानिकांना पण रोजगार मिळेल, तुम्हाला पण दोन पैसे मिळतील आणि असंच आपली माणसानं मोठं करायचं, लोकलला सपोर्ट करायचं, हो लोकलला सपोर्ट करायचं. नळा घेतल्या आहेत, पाण्याची बॉटल घेतली आहे, सोडा घेतला आहे, कोल्ड्रिंक वगैरे ते सगळं घेतलेलं आहे आपण. आणि मोसिनचा भाऊ बघा, हा हा मोसिनचा भाऊ, हे दोघं व्यवसाय करतात हे पण. आम्ही नळ्या वगैरे भरपूर काय काय घेतलं आहे, हा दे इथे चला द्या 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 चला टाक हे वरती ठेव, हे वरती ठेवायला लागेल, काय काय राहिलंय ना ते नंतर आतून टाक, आतून टाक, चल एवढं सामान घेतलंय. अरे तो बॉक्स घ्यायचा आहे, हो बॉक्स घ्यायचा आहे, चल चालले तर गाडी. थर्माकोलचा तो बॉक्स आहे ना तो गेला आलो आहे, मगाशी आलो होतो सगळ्यात लास्ट आहे तो घ्यायचा आपल्याला, बर्फाचं अरेंजमेंट करावं लागणार आहे. जुनं शॉप आहे पोकळे आहे ना, बरोबर 45 वर्ष झाले ना. तर यांच्याकडे बघा फटाके वगैरे बरंच काय काय सामान इथे मिळतं, आपल्याकडे काय काय मिळतं, आपल्याकडे स्टेशनरी, आमच्याकडे सुई पासून इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत सगळं मिळतं, मैत्रीच्या सामान, मैत्रीच्या सामानापासून सगळं मिळतं. तू काय शिक्षण झालंय, मी बिझनेस मॅनेजमेंट केलंय. बघा मंडळी यांनी बिझनेस मॅनेजमेंट केलंय आणि गावाकडे व्यवसाय करतो, हा आंबा बाग पण बघतोय, आपल्या पेंटकळ साईडला पण आहे यांची बाग, तर ते सर्व बघतोय. माझं हेच चाललंय की आपल्या कोकणामध्ये तरुण मुलांनी शिकून इथे काहीतरी उद्योगधंदा निर्माण करणं गरजेचं आहे, तेच आहे की आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपला एक मोठा मेसेज जाणार आहे की तरुण पिढीसाठी की आज आम्ही आय टी इंजिनियर असूनसुद्धा आम्ही आता जत्रा आहे त्या जत्रेमध्ये आता आम्ही उडी मारलेली आहे, का कारण की आपल्या कोकणातले जी मुलं आहेत ते शिकून शहराकडे जातात, ते न जाता आपल्याकडे काहीतरी उद्योगधंदे निर्माण करू शकता तुम्ही. बॉक्स घेतला आता हा मोठावाला आणि छोटावाला घेतला आहे, राहलात राजापूरला तर नक्की या शॉपमध्ये या, पोकळे म्हणून सांगा आणि प्रसिद्ध आहे राजापूरमध्ये, हे दोघं भाऊ सांभाळतात व्यवसाय सगळं. ए धन्यवाद, हा बघा ही पिशवी आहे ना ती राहिली होती, धन्यवाद धन्यवाद, त्याने आठवण करून दिली आहे, चला हा ओ धन्यवाद. आता तुम्हाला समजलं असेल की आम्ही आज काय शॉप टाकणार आहे, म्हणजे कुठलं जत्रेमध्ये टाकणार आहे. तर हे बघा हे सेव आणले आम्ही, तर बरेच शेव आणले आहेत, असे 2-3 पॅकेट आणले आहेत पिशवी भरून पूर्ण, कमी झाले मेक जास्त लागले तर अजून आणायला लागणार आपल्याला, जास्त लागलं तर बरं होईल. बघा बऱ्यापैकी सामान घेतलंय, तर प्रणाली गेली आहे सॉस आणायला, हे सॉस आणायला गेली आहे ना रे, सोया सॉस, सोया सॉस आणायला गेली आहे. झाली खरेदी, हे कांद्याची पात आहे का त्याच्याकडे, तो गेलाय ना विचारायला, घेतलंय
सॉस वगैरे आहेत घेतलं आता. चला आता आपण निघूया, बराच वेळ झालेला आहे आपल्याला. सगळं सामान झालेलं आहे, फक्त आता एकच राहिलं आहे, कांद्याची पात. अरे वा, कांद्याची पात पण भेटली आहे. उद्या येणार आहे पण उद्या परत आपल्याला लागणार आहे. कमी म्हणजे ना स्वस्तच भेटली आहे, दोन जुड्या दिल्या. कमी आहे पण अजून लागणार आहे आपल्याला, कारण की ना दोन दिवस जत्रा आहे. तर म्हणजे नक्कीच तुम्ही जत्रेला या, पेंटकळ्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये पेंटकळे गाव आहे आपलं, जत्रेला या. इथे आमचं बऱ्यापैकी खरेदी झालेली आहे, हे तुम्हाला दाखवतो. तर आता लाजू नका, घाबरू नका, आणि आता वहिनीकडे चाललो आहे. त्यांच्याकडून आपण आहे ना चहाचं जे काय म्हणत त्याला थर्मास, थर्मास आणायला जायचं चहाचं, ते पण वहिनीकडे आता जातात. त्यांच्याकडून घेऊन हो उद्या भेटणार बोलले ते सकाळी. तरी सुद्धा एकदा विचारतो त्यांना मी कशाला, कन्फर्म आहे ना पण. हा ते बोलले कन्फर्म म्हणून. आता आपण आलो आहे राजापूरमध्येच आहे, पण बॅनर करण्यासाठी आलेलो आहे. तर हा बॅनर आहे आपला शिवांश म्हणून, माझा मेवणा त्याचा मुलाचं नाव आहे, आणि इथे आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर राजापूरमध्ये आला तर तुम्हाला बॅनर वगैरे छापून पाहिजे असेल ना, तर इथे आरेकरचं आहे ना, मंगेश आरेकर, तर त्यांच्या इथे तुम्ही येऊ शकता. तर आपण 4x2 बघा हे बॅनर घेतलं आहे, काहीतरी आपलं 250 रुपये याची कॉस्टिंग आहे. मागे पुढे प्राईस झालं तरी चालेल, बघा 5-10 रुपये महाग असलं तरी चालेल मुंबईपेक्षा. कारण की गावाकडे आता असं हळूहळू डेव्हलपिंग व्हायला लागलं आहे, आणि ही जी मशीन तुम्हाला दिसते ना, त्या मशीनचा मेंटेनन्स खर्च भरपूर आहे. आता शुभ कार्य चालू झालेलं आहे, जाकादेवी प्रसन्न शिवांश. आणि कसं वाटलं आहे ना तुम्हाला बॅनर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. कुठे चुकामुक झाली असेल तर समजून घ्या, इथे थोडंसं एक मिस्टेक झाली, स्टील लिहायचं होतं, पण समजून घ्या मंडळी. प्रिंट दिली पण आता पुन्हा आपण ते देऊ शकत नाही, एडिट करू शकत नाही ना एकदा प्रिंट दिल्यानंतर. तर कृपया करून समजून घ्या. आता आपण ना मंदिराजवळ आलो आहे, तर इथे जत्रा असते. आणि हे आहे आपल्या भवानी देवीचं मंदिर आहे, आणि इथे स्टॉल आहे या साईडला 2 नंबर. तर इथे एक पहिला स्टॉल आहे, इथे 2 नंबरला स्टॉल आहे आपला. तर म्हणजे नक्कीच या जत्रेला 2 दिवस जत्रा आहे. तर इथे स्टॉल लावायचा आहे ना, तर त्यासाठी मंडप वगैरे पाहिजे. जसं आहे बघा इथे मंडप कसं बांधला आहे तसं. तर इथे हा बघा प्रमोद आहे, प्रवीण आहे इथे, आणि इथे आपले मंडळी आहेत, हे दोघं जण काम करतात. बहादूर आहे आणि बहादूरची बायको आहे, बघा हो इथे बघा हो. हां हे चौघं जण आहेत, मी दोघं जण आणि हे दोघं जण, असे चौघं जण आहेत. हे टेबल आणलं आहे घरून, इथे एक टेबल आणलं आहे बघा हा मगाशी. सगळं आता इथे एक बांधून झालं आहे बघा. हा मेटका इथे लावला आहे, इथे हे घरून सगळे आणले ते बांबू वगैरे. हा टेबल आणलाय घरून, दोन मेटके उभे झाले ते बघा आहेत. तर एवढा असा हा परिसर असणार आहे. रात्रीचे आता 11 वाजायला आले आहेत, काम करतोय, आणि इथे कोण प्रोफेशनल नाही आहे, फक्त हा बहादूर सोडला तर हे सर्व मंडळी काम करणार आहेत मुंबईला शहरामध्ये. व्यवसाय करणं आहे ना, खायची गोष्ट नाही, खूप मेहनत लागते. बराच वेळ झाला आहे, 2 तास तरी आमचे झाले आहेत, आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त मेहनत या सर्व मंडळींची, माझी नाही एवढी. जे आहे ते यांनी सत्य बोलणं गरजेचं आहे, आणि यांनी खूप मदत केली आहे. तुमचं कुठलं शॉप आहे, दुकान? दुकान टोपली, टोपली सुपो. हां, तुम्ही कोकणात सर्व जत्रेमध्ये जाता? होय होय होय. आहे ना, होय. आता एकदम मस्त मजबूत झालेलं आहे बघा. आता कधी म्हणजे आता घरी जातोय, कधी हा व्हिडिओ बनवतोय आणि सकाळी टाकून लवकर येतोय असं झालेलं आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा, कारण की आम्हाला ना आपल्या पुन्हा पुन्हा काय सांगतोय की आपली मंडळी गावाकडे राहावं आणि काहीतरी उद्योगधंद्यामध्ये उतरावं, हेच आपलं एक मोठं चाललं आहे, आणि हे सक्सेस झालं पाहिजे. माझ्याकडे बघून अजून 4 मुलं पुढच्या वर्षी आले पाहिजे आपल्या
जत्रेमध्ये त्याचबरोबर आजूबाजूला जी जत्रा तिथे आले पाहिजे. मी प्रत्येक गावच्या मंडळींना पहिलं प्राधान्य आणि मंडळींचं म्हणलं आजचा हा छोटासा आम्हाला हा प्रयत्न कसा वाटला तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. पण याच्या पुढचा व्हिडिओ पण येणार आहे. आम्ही ज्यावेळी जत्रेमध्ये असणार आहे तर तिकडचं सगळं नियोजन कसं आहे काय आहे ते सर्व आपण दाखवणार आहे. दिवसामध्ये म्हणजे एक दिवस कसं आपल्याला काम करावं लागतं आणि कसं आपण व्यवसाय करू शकतो तर याबद्दल पूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. तर म्हणजे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.